हॅलो फ्रेंड्स, खूप मोठी सुट्टी तुम्ही घेतलेली आहे आणि बऱ्याच दिवसानंतर तुम्ही माझा आवाज ऐकताय. खूप मस्त वाटत असेल. आपण प्रत्यक्ष एकमेकांना जर क्लासमध्ये पाहिलं असतं तर खूप मजा केली असती. खूप हसत खेळत आपण शिकलो असतो. पण आता या कोविडमुळं आपल्याला भेटता येत नाहीये. मला वाटतंय आणखीन 15-20 दिवस तरी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. तुमच्या शाळेचे ऑनलाईन वर्ग वगैरे सुरू झालेले आहेत. आपणही आता ऑनलाईन सुरू करायला काही हरकत नाहीये. सुरुवातीला मी तुम्हाला अशा काही गोष्टी घेणार आहेत की ज्या सहजपणे तुम्हाला समजतील आणि त्याचा अभ्यास सुरू करता येईल. तुमचा वेळ वाया जाणार नाही. यावर्षी तुमचं जे मॅथ्स आहे ते मॅथ्स फर्स्ट अँड सेकंड अशा दोन भागामध्ये विभागलं गेलेलं आहे. त्यातला मॅथ्स फर्स्ट म्हणजे अल्जेब्रा आज आपण सुरू करतोय. आधी मी ही जी स्लाइड पाठवतोय ती व्यवस्थित समजावून घ्या आणि मग त्याचे अभिप्राय तुम्ही मला द्या. डेफिनेटली क्लासमध्ये जितकं समजतं तुम्हाला तसंच आता कळेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण अल्जेब्राचा हा पहिला जो चॅप्टर आहे द सेट्स याच्याकडे वळतोय. संच संच म्हणजे काय? इथं काय मी एक्झाम्पल घेतलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल संच म्हणजे काय आणि मग त्याची डेफिनेशन आपल्याला ठरवता येईल. डिफरंट सेट्स ऑफ नंबर्स. आता वेगवेगळे सेट बघू आपण. त्यातला पहिला अ सेट ऑफ नॅचरल नंबर. तुम्हाला जर सांगितलं की नैसर्गिक संख्यांचा संच लिहा. कुठल्या नैसर्गिक संख्या आहे ज्यांना आपण मोज संख्या मिळतो. निसर्गातल्या वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्या वापरतो त्यांना आपण मोज संख्या किंवा नॅचरल नंबर्स असं म्हणतो. आता हे नॅचरल नंबर्स कोणते आहेत? ते एन ने दर्शवले जातात. एन फॉर नॅचरल. एन इज इक्वल टू सेट लिहिताना नेहमी असं कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पुढे असेच जाणार आहेत. या सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत. दुसरे एक्झाम्पल अ सेट ऑफ होल नंबर्स. तुम्ही या नैसर्गिक संख्या तिसरी पर्यंत शिकत होतात. चौथीला आल्यानंतर तुम्हाला होल नंबर्स आले म्हणजे पूर्ण संख्या आल्या. कशाला पूर्ण संख्या म्हणतात? नैसर्गिक संख्यामध्ये शून्य वाढवला की त्या पूर्ण संख्या होतात. डब्ल्यू इज इक्वल टू हे होल नंबर्स आहेत डब्ल्यू ने दाखवतात. डब्ल्यू इज इक्वल टू इथं पाहता तुम्ही जे नॅचरल नंबर आहे त्याच्यामध्ये फक्त काय वाढवलाय? झिरो वाढवलाय. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 वगैरे वगैरे. इथं आता पाहतोय होल नंबर्स कम्प्लीट झाले. त्यानंतर इंटीगर्स. तुम्ही जेव्हा 5वी 6वी मध्ये पुढे आला तुम्हाला ऋण संख्यांचा अभ्यास सुरू झाला. इंटीगर्स मध्ये आय इज इक्वल टू मायनस सगळ्या संख्या त्यानंतर 0 आणि त्याच्या पुढच्या सगळ्या पॉझिटिव्ह संख्या यांनी मिळून इंटीगर्स बांधतात. डॉट 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 -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 हे सगळे ते इंटीगर्स आहेत. याला पूर्णांक संख्या मराठीमध्ये असं म्हणतो आपण. पहा सुरुवातीला माणसाने जेव्हा मोज संख्या काढल्या तेव्हा त्याला बेरीज करता येत होती. होल नंबर्स आल्यानंतर त्याला काही वजाबाकी आणि बेरीज करता आली. सेट ऑफ इंटीगर्स आल्यानंतर वजाबाकी बेरीज दोन्ही करता आलं. त्याला गुणाकार करता आले पण भागाकार करता येत नव्हता. त्यानंतर हे रॅशनल नंबर तयार झाले. अंश आणि छेद स्वरूपामध्ये ज्या संख्या मांडता येतात त्यांना आपण रॅशनल नंबर्स म्हणतो. हे क्यू ने दर्शवले जातात. क्यू इज इक्वल टू नवीला तुम्ही यांचा अभ्यास केलेला आहे. पी अपॉन क्यू वेअर पी बिलॉंग्स टू आय अँड क्यू बिलॉंग्स टू आय. आठवीला तुम्ही याचा अभ्यास केलेला आहे. क्यू इज नॉट इक्वल टू 0. ज्या संख्या अंश आणि छेद स्वरूपात मांडता येतात ज्याच्यामध्ये छेद शून्य नसतो त्या सगळ्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. इथं पाहताय 5 म्हणजेच काय रे? 5/1 असतो माहितीये तुम्हाला. याच्या खाली 1 असतो म्हणजे अंश आणि छेद स्वरूपामध्ये मांडता येते. याला आपण काय म्हणतो रे? रॅशनल नंबर्स. इथं 5 आहे तो इंटीगर आहे आणि 1 हा सुद्धा इंटीगर आहे. ह्या दोन्ही पूर्णांक संख्या आहेत. -8 म्हणजेच -8/1. 0 म्हणजे 0/1. 3/5 इथं पाहताय तुम्ही वरचा 3 आहे तो या वरच्या संचामध्ये आलेला आहे इथं आणि 5 आहे हा सुद्धा त्याच संचामध्ये पुढे आलेला आहे. तसंच 5/9 अशा पद्धतीने ज्या संख्या अंश आणि छेद स्वरूपामध्ये मांडता येतात ज्यांचा छेद शून्य नसतो अशा सगळ्यांना रॅशनल नंबर्स म्हणतो आपण. त्यानंतर पुढचा सेट पाहू आपण इरॅशनल नंबर्स ज्याला अपरिमेय संख्या म्हणतात. √2, √3, √5 ज्यांचं वर्गमूळ काढता येत नाही अशा सगळ्या संख्या. तसं ज्या संख्या अशा आवर्ती होत गेलेल्या आहेत पण त्यांची जी 0ची जी इथं लेवल पाहतो आपण 1 आहे तर 2 आले 3 आले एकसारखं होत नाहीये अशा संख्यांना आपण इरॅशनल नंबर्स असं म्हणतो. आता रॅशनल आणि इरॅशनल हे पूर्णपणे वेगळे संच आहेत. या दोघांचा मिळून बनतो तो सेट ऑफ रियल नंबर्स ज्याला आपण वास्तव संख्या म्हणतो. आर इज इक्वल टू रॅशनल नंबर्स अँड इरॅशनल नंबर. या आर मध्ये हे वरचे सगळे नंबर्स येतील. खाली एक्झाम्पल घेतलेली आहेत आपण.
इथं पाहताय तुम्ही मायनस वन मायनस सिक्स एट फोर बाय सेवन मायनस टू बाय सेवन रूट सेवन झिरो वरचे सगळे संच या संचामध्ये येतात याला रियल म्हणतो आपण. लक्षात घ्या सेटचा अभ्यास करताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. रिव्हिजन म्हणून मी या सगळ्या संख्या आतापर्यंत तुम्हाला दाखवलेल्या आहेत. एक्झाम मध्ये तुम्हाला ज्यावेळेस फक्त अमुक सेटल्या तमुक सेटल्या असं येतं तेव्हा तुम्हाला माहिती असायला हवं नॅचरल नंबर्स म्हणजे काय, होल नंबर्स म्हणजे काय, इंटिगर्स म्हणजे काय, रॅशनल नंबर्स म्हणजे काय, इरॅशनल नंबर्स म्हणजे काय किंवा रिअल नंबर म्हणजे काय. आता आपण वळतोय आपल्या नववीच्या अभ्यासक्रमाकडे. सेट सेट म्हणजे संच. इथं पाहताय तुम्ही हा जो सेट आहे संच त्याची डेफिनेशन खाली दिली आहे. इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट ऑफ अ गिवन कलेक्शन देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. कोणत्याही समूहातील नेमक्या संख्या जर किंवा वस्तू जर आपल्याला सांगता येत असतील तर त्याला सेट असं म्हटलं जातं. जनरली द नेम ऑफ द सेट इज गिव्हन बाय कॅपिटल लेटर. लक्षात घ्या कोणतेही संच दाखवताना त्या संचांची नावं आहेत ती तुम्हाला कॅपिटल लेटर्सने दाखवायची आहे ए बी सी असं. त्यानंतर त्याच्यातले मेंबर्स आहेत संचाच्या आतले घटक आहेत ते स्मॉल लेटरने नेहमी दाखवायचे आहेत ए बी सी वगैरे या पद्धतीने. जर ए हा जर ए या संचाचा घटक असेल इफ ए इज अन एलिमेंट ऑफ ए देन वी राईट ए बिलॉंग्स टू ए. हे जे चिन्ह आहे याला आपण बिलॉंग्स टू म्हणतो. ए बिलॉंग्स टू ए आणि हे जे संच आहे यामध्ये ए डज नॉट बिलॉंग टू ए. ए हा जर ए चा घटक नसेल तर तो ए डज नॉट बिलॉंग्स टू ए असं म्हटलं जातं. मराठीमध्ये याला आपण ए हा म्हणजे छोटा ए हा मोठा ए या संचाचा घटक आहे आणि तो घटक नाही असं आपण म्हणतो. चला आता काही संचांची उदाहरणं घेऊ म्हणजे तुम्हाला संच म्हणजे काय नक्की कळेल. त्यातलं पहिलं उदाहरण पाहतोय आपण. ए इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स लेस दॅन टेन. तुम्हाला जर सांगितलं 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणत्या तर तुम्ही सांगाल 1 2 3 4 5 6 7 8 9. इथं आपल्याला हा संच मांडताना कसा मांडताय आपण पहिल्यांदा त्याचं कॅपिटल मध्ये नाव ए नंतर इज इक्वल टू इथं कर्ली ब्रॅकेट मध्ये अवतरण चिन्हामध्ये छोट्या काय म्हणू आपण संचामध्ये या 1 2 3 4 5 6 7 8 9 असा हा मैरपी कंस पूर्ण होईल. हा झाला सेट ए. त्यानंतर बी इज द सेट ऑफ वॉवेल्स इन इंग्लिश. इंग्रजी भाषेतल्या स्वरांचा संच. पाचवीला तुम्ही शिकलेलात इंग्रजी भाषेतले जे स्वर आहेत ए ई आय ओ यू लिहिताना कसं लिहिले पा संचाचं नाव लिहिलंय बी इज इक्वल टू ए ई आय ओ यू आणि कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट केलेलं आहे. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल डब्ल्यू इज द सेट ऑफ होल नंबर्स. आता मागच्या पानावर आपण पाहिलं होल नंबर्स काय इथं परत एकदा पाहू आपण. इथं हा जो दुसरा सेट आहे होल नंबर 0 1 2 3 4 5 7 याला आपण होल नंबर्स म्हणतो. आता आपल्याला तो नंबर लिहायला लावलेला आहे मग डब्ल्यू इज इक्वल टू इथं पाहतोय आपण हे डब्ल्यू इज इक्वल टू 0 1 2 3 4 हा झाला सेट ऑफ होल नंबर्स. असे सेट आपल्याला लिहिता येतील. ते सेट मांडण्याच्या दोन पद्धती आहेत मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. ह्याच्यातली पहिली पद्धत आहे ती लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड. मराठीमध्ये याला आपण यादी पद्धत म्हणतो. लिस्ट म्हणजे यादी. जेव्हा तुम्हाला जो संच दिलाय त्याची तुम्ही महिरपी कंसामध्ये किंवा कर्ली ब्रॅकेटमध्ये यादी बनवता त्याला आपण लिस्टिंग मेथड म्हणतो. इथं आता एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न येतो राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग रोस्टर मेथड. रोस्टर मेथडचा वापर करून ही सेट्स आहेत ते लिहा. त्यातलं पहिलं उदाहरण आपण पाहतोय इथं ए इज द सेट ऑफ इवन नॅचरल नंबर्स. इवन नॅचरल नंबर्स म्हणजे काय रे सम नैसर्गिक संख्या 15 पेक्षा लहान असलेल्या सम नैसर्गिक संख्या. मी जर विचारलं तुम्हाला 15 पेक्षा लहान सम नैसर्गिक संख्या कुठल्या तर 2 4 6 8 10 12 14 इथं 15 पेक्षा लहान म्हटलंय म्हणून 15 येणार नाही. मग तो सेट मांडताना असा लिहायचा ए इज इक्वल टू 2 4 6 8 10 12 14 या सगळ्यांमध्ये कॉमा करायचा आणि शेवटी कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट करायचं. बी इज द सेट ऑफ परफेक्ट स्क्वेअर नंबर्स बिटवीन 1 to 20. 1 ते 20 मधले परफेक्ट स्क्वेअर. आता तुम्हाला माहिती आहे एकाचा स्क्वेअर आहे तो किती येतो 1, दोनाचा स्क्वेअर 4, तीनाचा स्क्वेअर 9, फोरचा स्क्वेअर
सिक्सटी, फाइव चा स्क्वेअर 25, याप्रमाणे वाढत जातील. आपल्याला इथं सांगितलंय 1 to 20, 1 to 20 मधले द्यायचे आहेत. 1 to 20 मध्ये एवढे चार येतील, हा 25 येणार नाही. म्हणून इथं आपण लिहिलेलं आहे बी इज इक्वल टू 1, 4, 9, 16, हे त्याचा आन्सर. बी इज इक्वल टू, इट इज द सेट ऑफ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल, सी इज द सेट ऑफ द कलर्स इन रेनबो. रेनबो मधले रंग, इंद्रधनुष्यातील रंग. मराठीमध्ये आपण ताना पी ही निपा जा किंवा जाताना ही पाणी पी असा शॉर्टकट घेतो. इंग्लिशमध्ये हे नंबर लिहिताना, रंग लिहिताना विबजॉर किंवा विबग्योर असा उल्लेख करतात त्याचा. या विबग्योरचा अर्थ काय, व्ही फॉर व्हायलेट, आय फॉर इंडिगो, बी फॉर ब्ल्यू, जी फॉर ग्रीन, वाय फॉर येलो, ओ फॉर ऑरेंज अँड आर फॉर रेड. म्हणजे इंद्रधनुष्यातील हे रंग आपल्याला सांगता येतील, व्हायलेट जांभळा, इंडिगो पारवा, ब्ल्यू निळा, ग्रीन हिरवा, येलो पिवळा, ऑरेंज आणि रेड. किती सोपे पा, आतापर्यंत तुम्हाला ज्या काही गोष्टी माहिती आहेत त्या फक्त कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहायच्या आणि त्यांच्यामध्ये सोल्फ्युरम द्यायचे, झाली ही लिस्टिंग मेथड. त्यानंतर चौथं पाहता, डी इज द सेट ऑफ इंटीगर ग्रेटर दॅन -3 अँड लेस दॅन 3. -3 पेक्षा मोठ्या आणि 3 पेक्षा लहान असणाऱ्या इंटीगरचा म्हणजे पूर्णांक संख्यांचा संच. पाठीमागे आपण पाहिलं हा जो इंटीगर आहे तो, त्यासाठी आधी मी हे सगळं घेतलेलं आहे. इथं पाहताय तुम्ही हा जो इंटीगर आहे त्याच्यात -3 पेक्षा मोठ्या म्हणजे इकडं जाणाऱ्या आणि 3 पेक्षा लहान म्हणजे इथपर्यंतच्या, हे जे आहेत -2, -1, 0, 1, 2 हे नंबर त्याच्यामध्ये येतील. लक्षात आलं? आपण पुढे जाऊ आता. पाहता विबजोर पाहिलेले, आता आपण आलो इथं चौथ. डी इज द सेट ऑफ इंटीगर ग्रेटर दॅन -3 अँड लेस दॅन 3. पहा इथं मग असे सांगितलं तसं आपण -2, -1, 0, 1 अँड 2. ई इज द सेट ऑफ क्यूब ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबरचे क्यूब किंवा मराठीमध्ये त्याला आपण घन असं म्हणतो. आपण एकाचा घन जर केला तर एकच येतो, दोनाचा घन 8, 3 क्यूब येतो किती 27, 4 क्यूब 64, 5 क्यूब 125. मी जर तुम्हाला विचारलं याच्या पुढे जर तुम्हाला लिहायला सांगितलं असतं तर किती लिहिलं असतं, तर तुम्ही 6 क्यूब लिहिलं असता. हे कसं सोडवलं असतं तुम्ही, 6 मल्टिप्लाय बाय 6 किती येतात 36, आणि या 36 परत 6 मल्टिप्लाय केलं तर 6 6 36 कॅरी 3, 6 3 18 अँड 3 21 216. इथं जे पुढचा नंबर आहे तो किती आला असता 216. आता सेकंड मेथड, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मेथड. इथं पाहताय याला आपण रूल मेथड, नियम पद्धत असं म्हणतो. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग द सेट बिल्डर फॉर्म. याच्यामध्ये काय करायला लागतं, इथं एक्झाम्पल घेतलंय ए इज इक्वल टू डी आय व्ही एस ओ यन. आता जर तुम्ही पाहिले हे जे सगळे शब्द आहेत, लेटर्स आहेत म्हणून आपण अक्षर, ही डिव्हिजन या शब्दातले अक्षर आहेत. मग हे सेट बिल्डर मध्ये कसं मांडतात पहा. आधी संचाचं नाव लिहितात ए इज इक्वल टू, त्यानंतर कर्ली ब्रॅकेट मध्ये एक्स सच दॅट, ही जी उभी रेग आहे त्याला आपण सच दॅट असं म्हणतो. मराठीमध्ये असा की, मराठीत काय म्हणतात असा की, एक्स असा की. इथं पाहता तुम्ही एक्स सच दॅट, एक्स इज द लेटर ऑफ द वर्ड डिव्हिजन. एक्स हा डिव्हिजन या शब्दातलं अक्षर आहे. इथं पहा डी घेतलाय, आय घेतलाय, व्ही घेतलाय, वर हा आय रिपीट झालेला आहे म्हणजे परत आलेला आहे. आपण संच लिहिताना डबल कधी लिहित नाही म्हणून हा काढून टाकलाय. त्यानंतर एस ओ आणि यन इथं लिहिलेले आपण. पुढचं एक्झाम्पल -3, 3. मी जर तुम्हाला विचारलं काय आहेत या, कसल्या संख्या आहेत, तर तुम्ही म्हणाल आपण हे 9 वर्गमूळ आहे. मग हे कसं लिहिता येईल आपल्याला, वाय इज
वाय सच ए दॅट, वाय इज अ नंबर सच ए दॅट वाय स्क्वेअर इज इक्वल टू नाईन. वायचा जर वर्ग केला तर नऊ संख्या मिळते अशा सगळ्या संख्या. म्हणजे काय रे, मायनस थ्रीचा स्क्वेअर केला तरी नाईन येईल, थ्रीचा स्क्वेअर केला तरी नाईन येईल. हेच आपल्याला आणखीन वेगळ्या पद्धतीने पण लिहिता येतं. b इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज स्क्वेअर रूट ऑफ नाईन. पा तुम्हाला इथं फुल बॅटिंग करता येते, कुठल्या पण पद्धतीने मांडता येतं. हे जर समजा एखादा हुशार मुलगा असेल आणि ज्याला लिहायचा कंटाळा असेल तर तो कसा लिहिल, b इज इक्वल टू वाय सच दॅट वाय इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ नाईन असं लिहिल. या तिन्ही पद्धतीने तुम्ही लिहिलं तरी चालतंय. कधी कधी काय होतं माहितीये का, पुस्तकामध्ये पहिली पद्धत दिलेली असते, मी क्लासमध्ये शिकवताना दुसऱ्या पद्धतीने शिकवतात, कुठं गाईडमध्ये तिसऱ्या पद्धतीने लिहिलेलं असतं आणि मग तुम्ही कंप्लेन करत बसता की शाळेत वेगळं शिकवतात, घरी वेगळं शिकवतात, क्लासमध्ये वेगळं शिकवतात, पुस्तकात वेगळं लिहिलंय, गाईडात वेगळं लिहिलंय. वेगळं काही नसतं, वेगळं फक्त तुमचं अज्ञान असतं. या सगळ्या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. आता C इज इक्वल टू 5, 10, 15, 20, 25. मी जर तुम्हाला विचारले कसले नंबर आहे तर तुम्ही म्हणाल अप्पा पाचचा पाडा आहे, 25 पर्यंत लिहिलेला, म्हणजे 30 पेक्षा लहान असणारा. इंग्लिश मध्ये काय म्हणता येईल, इट इज द मल्टिपल ऑफ 5 लेस दॅन 30. मग तोच रूल लिहिलेला आहे म्हणून याला रूल मेथड म्हणतात. C इज इक्वल टू झेड सच दॅट, इथं झेडच्या ऐवजी तुम्ही वाय लिहू शकता, एक्स लिहू शकता. एक्स इज अ मल्टिपल ऑफ 5 म्हणजे पाचच्या पटीतील संख्या अँड एक्स इज लेस दॅन 30. तुम्ही जर फक्त इथपर्यंतच लिहिलं एक्स इज मल्टिपल ऑफ 5 तर त्याचा अर्थ सगळा पाचा पाडा 10 पर्यंत 55 65 सगळं पुढं येत राहील. तसं न लिहिता त्याची रेंज द्यावी लागते तुम्हाला, इट इज लेस दॅन 30. आता तुम्हाला जर शब्दात लिहायचा कंटाळा असेल तर तुम्ही असं लिहू शकता, झेड इज इक्वल टू झेड सच दॅट झेड इज इक्वल टू 5x आणि इथं एक्स काय आहे 1 2 3 4 5. जर आपण इथं 1 भरला तर 5 into 1 5, 2 भरलं तर 5 into 2 10, 3 भरलं तर 15, 4 भरलं तर 20, 5 भरलं तर 25 असं लिहिता येईल. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल पहा, डी 7 14 21, हा सुद्धा काय रे 7 पाड आहे पण तो पुढे थांबलेला नाहीये. मग एक्स इज सच दॅट एक्स बिलॉंग्स टू यन अँड एक्स इज डिव्हिजिबल बाय 7. एक्स ही 7 भाग जाणारी नैसर्गिक संख्या असं आपल्याला म्हणता येईल. मराठीमध्ये लिहिताना कसं लिहाल तुम्ही, एक्स असा की एक्स हा नैसर्गिक संख्याचा घटक आहे आणि एक्स ला 7 भाग जातो. E इज इक्वल टू 11 13 17 19. इथं तुम्ही पाहताय 11 13 17 19 ह्या काय आहेत रे, मूळ संख्या आहेत ज्यांना प्राईम नंबर म्हणतो आपण. एक्स इज अ प्राईम नंबर आणि प्राईम नंबर कसे 10 मोठे आहेत आणि 20 लहान आहेत. तुम्हाला जर प्राईम नंबर सांगितले मूळ संख्या 10 मोठ्या आणि 20 लहान तर या येते. लक्षात घ्या हे प्राईम नंबर आहे, या विषम संख्या नाहीत. विषम असल्यास तर मध्ये 15 आला असता, लक्षात आलं का, तसं आलेलं नाहीत. हे प्राईम नंबर्स आहेत, मूळ संख्या आहेत. आता हे जे काही माहिती झाली याच्यावर आधारित हा पहिला प्रॅक्टिस सेट आता आपण सुरू करतोय. प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्हाला चाचणीला किंवा सत्र परीक्षेला जे प्रश्न येतात ते या प्रॅक्टिस सेट मधले येतात. बघा आता सगळं झालेलं आहे, तुम्ही पटापट उत्तर देऊ शकाल. राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. रोस्टर फॉर्म मध्ये मांडायचे म्हणजेच यादी पद्धतीने लिहायचे. सेट ऑफ इव्हन नंबर्स, सम संख्या. जेव्हा असं येईल तेव्हा सम नैसर्गिक संख्या असा त्याचा अर्थ होतो. मग ए इज इक्वल टू कुठल्या सम नैसर्गिक संख्या आहेत, 2 4 6 8, पुढे पुढे वाढत जाणार आहे म्हणून आपण पुढे डॉट डॉट केलेले आहे, लक्षात आलं. क्वेश्चन 2, सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स 1 to 50, 1 ते 50 मधल्या सम मूळ संख्या. आता बऱ्याच महाभागांना 1 ते 100 मधल्या मूळ संख्या तुम्ही 5वीला शिकला, 6वीला शिकला, 7वीला शिकला, 8वीला शिकला, पण आता सगळं विसरलंय सुट्टीमध्ये. नुसतं कोविडमध्ये एक तर बातम्या बघितल्यात घाबरवणाऱ्या, नाही तर खात बसलाय काही ना काही. आता नाहीये, अभ्यासावर येतोय आपण. 1 to 100 मध्ये कोणत्या प्राईम नंबर्स आहेत पहा, तुमच्या लक्षात राहावे म्हणून मी असे उभ्या पद्धतीने लिहिलेले आहेत. 2 3 5 7 11 13 17 19. काही मुलांच्या पाठ आहेत मला माहिती आहेत, काही आपल्याकडे हुशार कार्टी आहेत त्यांच्या अजूनही पाठ आहेत. 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67
71 73 79 83 89 and 97 या ज्या सगळ्या संख्या आहेत या संख्यांना ती संख्या आणि एक या व्यतिरिक्त कशानेही भाग जात नाही म्हणून यांना आपण काय म्हणतो रे प्राइम नंबर. काही मराठी माध्यमातल्या मुलांच्या ह्या पाठ आहेत पाठ 2 3 5 7 11 13 14 21 31 37 44 53 54 63 63 71 83 89 97 या टोटल सगळ्या किती आहेत रे 25 आहेत 95 25. आता आपल्याला काय सांगितलंय याच्यातल्या समसंख्या कोणत्या आता जर तुम्ही शोधल्या इथं नाहीये या सगळ्यांमध्ये फक्त ही 2 एकमेव इव्हन नंबर आहे किंवा समसंख्या आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय सेट ऑफ इव्हन प्राइम नंबर फ्रॉम फर्स्ट टू 50 एक ते 50 मधल्या समसंख्या कुठल्या रे 2 म्हणून इथं आन्सर येताना ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट मध्ये 2 एवढंच. सेट ऑफ निगेटिव्ह इंटीगर्स आता निगेटिव्ह इंटीगर्स कुठले आहेत पाहिजे इंटीगर्स आय इज इक्वल टू -4 -3 -2 -1 तुम्ही इंटीगरच्या संचामध्ये गेलात तर हे जे निगेटिव्ह आहेत ते एवढे येतील त्याच्यापुढे 0 आणि त्याच्यापुढे पॉझिटिव्ह येतील. आपल्याला निगेटिव्ह लिहायला लावलेत म्हणून असे दिलेत. एखाद्या विद्यार्थ्यांनी हे जर असे लिहिले असते -1 -2 -3 -4 ... तरी चाललं असतं काही प्रॉब्लेम नाही. 7 बेसिक साऊंड ऑफ द सरगम सूर लिहायला लावले तुम्हाला सारे गम प ध नि सा मराठीमध्ये म्हणतो आपण इंग्लिश मध्ये लिहायला लावलेत एस इज इक्वल टू काय सा रे ग म प ध नि परत सा लिहायचं नाही पहिले सातच लिहायला लावलेले त्यांनी. क्वेश्चन 2 याच्यातला राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स तुम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न येतो शब्दामध्ये लिहा किंवा चिन्ह वापरून लिहा. 4/3 बिलॉंग्स टू क्यू आता हे तुम्हाला लिहायचं आहे खरं म्हणजे हे असं पाहिजे 4/3 बिलॉंग्स टू क्यू. जर एक्झाम मध्ये असं आलं तर तुम्ही कसं लिहाल 4/3 इज अन एलिमेंट ऑफ द सेट क्यू किंवा मराठीमध्ये 4/3 हा क्यू या संचाचा घटक आहे असं लिहाल तुम्ही. -2 डज नॉट बिलॉंग टू एन म्हणजेच काय -2 हा एन या संचाचा घटक नाही -2 इज नॉट अन एलिमेंट ऑफ सेट एन असं लिहिता येईल आपल्याला. त्यानंतर पी इज इक्वल टू पी सच दॅट पी इज अन ऑड नंबर P is a set of all P such that P is odd number. असं आपल्याला शब्दामध्ये लिहिता येईल. मला वाटतं पहिलं लेक्चर एवढंस पुरे कारण जास्त घेतलं तर तुम्ही कंटाळून जाल तुमच्या शाळेचे ऑनलाईन लेक्चर पण सुरू झालेली आहेत. तुम्हाला हे समजलं का नाही समजलं याचा अभिप्राय तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचा आहे. मी व्हॉट्सअप ग्रुपवर संध्याकाळी 5 नंतर हे टाकेन. टाकल्यानंतर तुम्हाला ते रिसीव्ह झाल्यानंतर तिथे एक हात उंचावून ओके येस असल्याचं चिन्ह असतं ते चिन्ह तुम्ही दाखवायचंय आणि तुम्हाला हे पोचलंय याची खात्री बाळगायची आहे. लक्षात घ्या ज्यांचे नंबर अजून व्हॉट्सअपला ऍड केलेले नाहीत त्यांचे व्हॉट्सअप नंबर तुम्ही पाठवा. तुमचे कोण दुसरे मित्र असतील ज्यांना क्लास जॉईन करायचा असेल ऑनलाईन लेक्चर जॉईन करायचे असतील त्यांचे पण व्हॉट्सअप नंबर तुम्ही पाठवा. आणि आत्ता आजचा हा तास आहे तो माझ्याकडून फक्त तुम्ही ऐकलेले तुमची किलबिल तुमचा आवाज मी ऐकलेला नाहीये. क्लास सुरू झाल्यानंतर तो ऐकेलच त्यावेळेस 100 वेळा मला सांगावं लागतं अरे थोबड बंद करा जरा लक्ष द्या हे करू नका. तर बघू आता ते दिवस लवकरच आपल्या नशिबामध्ये येतील. टिल देन गुड बाय हॅव अ नाईस डे टेक केअर स्टे फ्री.